अरेंज द फॉलोविंग वर्ड्स इन अ प्रॉपर ऑर्डर टू मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स आता आपल्याला हे जे वर्ड्स आहेत ते प्रॉपर ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे वरीड मॅन वॉज ओल्ड द मग आता हे जे वर्ड्स आहेत हे शफल झालेले आहेत म्हणजे मागे पुढे कसे ही। हे आहेत हे मिनिंगफुल वर्ड वाटतो का आपल्याला मिनिंगफुल वाक्य वाटतं का नाही तर आपण हे व्यवस्थित अरेंज करायचं आहे मग ते कसं होईल द पहिल्यांदा येईल ओल्ड द ओल्ड मॅन वॉज रेड म्हणजे ह्या अस्ताव्यस्त झालेल्या वर्डपासून आपण एक मिनिंगफुल सेंटेन्स आहे मग आता आपण हे पाहूया सेकंड नंबर एव्हरीथिंग फॉर फाईट दे ऊड मग यापासून कोणतं सेंटेन्स बनेल देऊड फाईट फॉर everything ठीक आहे तर तसंच आपण हे थर्ड नंबर बनवल्या ह्याच्यापासून काय होईल स्टिक्स ऑफ द बंडल डीड ब्रेक नॉट तर काय होईल द बंडल आप स्टिक्स डीड नॉट ब्रेक थर्ड इजीली ब्रोकन होईल अ सिंगल स्टिक ब्रोकन लास्ट स्टैंड डिवाइडेड फॉल युनाइटेड वी वी मतलब स्टैंड डिवाइडेड फॉल युनाइटेड वी वी तो क्या United We Stand Divided We Fall Find the small words hidden in the big words. आता आपल्याला हे जे वर्ड दिले आहेत त्याच्यामधून कोणते कोणते स्मॉल स्मॉल वर्ड बनतात ते लिहायचे आहेत ह्या वर्डमध्ये स्मॉल स्मॉल वर्ड्स लपलेले आहेत तर आता इथं एव्हरी थिंग आहे त्याच्यामधून काय काय बनवलं यांनी एव्हरी थिंग व्हेरी थिंग तशाच पद्धतीनं आपल्याला आता फ्रेंडशिपपासून ब वर्ड बनवायचे आहेत तर फ्रे फ्रेंडशिपमधून काय काय बनतं शिप एंड फ्रेंड हिप सेपरेटेड एट रेटेड रेट रेट सॉरी रेट रेट टुगेदरच टू द गेट आणि हर रीड द फॉलोविंग सेंटेन्सिस चेंज द कलर वर्ड्स विथ न्यू वर्ड्स टू फॉर्म अ न्यू सेंटेन्स आता ह्यामध्ये काय दिलं आहे हे एक सेंटेन्स दिलं आहे आणि त्याच्यामधले काही वर्ड्स आहेत त्यांना कलर केला आहे तर आपण काय करायचं आहे की ते कलर केलेले वर्ड आहेत वर्ड आहेत त्याच्या ठिकाणी आपण दुसरा नवीन वर्ड घालायचं आहे आणि ते सेंटेन्स पूर्णपणे चेंज करायचं आता इथं ह्यांनी फॉर एक्झाम्पल दिलं आहे द ओल्ड मॅन वॉज वरिड मग आपल्याला आता इथं ओल्ड मॅन आणि वरिड हे शब्दांच्या ठिकाणी दुसरा शब्द घालायचा आहे तर त्यांनी घालून दिले आपल्याला तर द ओल्डच्या ठिकाणी काय दिलं आहे नी यंग मॅनच्या ठिकाणी वुमन आणि वर ठिकाणी हॅप्पी मग हे पूर्णत एक नवीन सेंटेन्स बनले मग आता आपण हे नेक्स्ट सॉल्व करूया ही टूक द बंडल अँड ट्राय टू ब्रेक इट मग आपण आता हीच्या ठिकाणी शी देऊया टूक द बंडलच्या ठिकाणी केक अँड ट्राय टू ईट ब्रेकच्या ठिकाणी आपण ईट घालूया म्हणजे हे पूर्णतः एक वेगळं सेंटेन्स बनलं तर नेक्स्ट अँड ओल्ड मॅन लिवड विथ हिज फोर सन्स इन अ विलेज मग आपण मॅनच्या ठिकाणी रामू लिहूया सन्सच्या ठिकाणी कॅट्स लिहूया आणि व्हिलेजच्या ठिकाणी सिटी मग हे काय सेंटेन्स बनेल अँड ओल्ड रामू लिवड विथ हिज फोर कॅट्स इन अ सिटी म्हणजे म्हातारा रामू त्याच्या चार मांजरांसोबत सिटीमध्ये राहत होता शहरामध्ये राहत होता ठीक आहे नेक्स्ट धीस टाइम द ब्रदर्स लंट अ लेसन मग आपण आता ब्रदर आणि लेसन हे वर्ड चेंज करायचे आहेत धीस टाईम द सिस्टर्स ब्र ब्रदरच्या ठिकाणी आपण सिस्टर्स लिहूया सिस्टर्स लंट अ सॉन्ग आपण लेसनच्या ठिकाणी सॉन्ग लिहिलं नेक्स्ट ही गेव देम स्मॉल स्टिक्स मग आपण आता हिच्या ठिकाणी शी लिहूया शी गेव देम मेनी बॉल्स आपण स्मॉल स्टिक स्टिक्सच्या ठिकाणी काय लिहिलं मेनी बॉल्स नेक्स्ट राईट द वर्ड्स दॅट टेल अस समथिंग अबाउट द वर्ड्स ॲट द सेंटर आता इथं सेंटरला एक वर्ड दिला आहे आणि त्याच्याबद्दल माहिती सांगणारे वर्ड आपण बाजूने लिहायचे आहेत नाही तर मॅन आहे मॅन कसा आहे तो ओल्ड मग आपण मॅनबद्दल आणखी काय लिहू शकतो वाईज डब्ल्यू आय एस ई वाईज टी ए डबल एल टॉल एस टी आर ओ जी स्ट्रॉंग यंग ठीक आहे नेक्स्ट ट्री ट्री कशी आहे बिग ट्री आणखी कशी असते ग्रीन मग आपण ग्रीन लिहू शकतो बुशी बी यू एस वाय बुशी म्हणजे झुपकेदार झुडपा असतात ना ठीक आहे तरी कसं आहे स्मॉल टॉल ठीक आहे आता फ्लॉवर तर फ्लॉवर पिंक दिले मग आता फ्लॉवर कसं असत असतं ब्युटिफुल रेड येलो व्हायलेट असं घ्यायचंय ठीक आहे लुक अँड से वरीड क्वारलिंग एग्री Bundle. Bundle sticks sticks, surprised, surprised. Unbroken. unbroken, impossible, impossible. United. united, friendship, friendship.